हा खरं तर रडीचा डाव आहे. आम्ही पण मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे. ह्या निवडणुकीच्या ईव्हीएमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. लोकसभेला ईव्हीएमनी 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या, त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं. पण हो जाणार, निघाल 1:30 जाणार. मी मुख्यमंत्री दिलीपराव तर ऐका ना, त्याच्यामध्ये 31 ज्यावेळेस निवडून काही अर्थ नाही. लोकसभेला ईव्हीएमची 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या, त्यावेळेस ईव्हीएम खूप चांगलं होतं. पण हो जाणार, निघाल 1:30 जाणार. मी मुख्यमंत्री दिलीपराव तर ऐका ना, त्याच्यामध्ये 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती. आणि इकडं मात्र असा निकाल लागला, हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली. ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे. पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे, त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल. ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे. परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय, आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे. याला काही अर्थ नाही, कारण सुरुवातीलाही सगळे आत बसले होते. परंतु नंतर आमच्या 8-10 लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन असा खाली उतरताना काहींदा विचारलं, पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते. म्हणलं काय कुठं चाललं आहे, ते म्हणले नाही असंच चाललं. मी आत्ता काहींदा त्यांच्यातल्या विचारलं, ते म्हणले आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही, काही नवीन स्ट्रॅटेजी आहे. कोण म्हणतंय ईव्हीएम करताय, कोण म्हणतंय अजून एक कुठला तरी मुद्दा त्यांनी काढलेला. इन्कम टॅक्स काढला गेला भाजप सोबत म्हणून याला काही अर्थ नाही. इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो, त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसा लागत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होते, चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो. या प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या. आम्ही आमची भूमिका मांडली. आता यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला. यांच्याबरोबर पण मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही. मी जर अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो, तर कपाकीच्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती. आज हा निवड तो यावेळेसचा राजकीय म्हणजे राजकीय भूमिकेत मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो, आणि मी तो न्याय मागत होतो. आमच्या वेगवेगळ्या इन्कम टॅक्सने आपली प्रॉपर्टी रिलीज की है उसको लेके अपोजिशन सवाल उठा रहा है. आता थांबरे, आता मी काहींशी बोललो तर त्यांनी मला असं सांगितलं. मी त्यांना म्हणालो, काही जण माझे आता सगळेच ओळखीचे सदस्य आहेत, तर ते म्हणले आजच्या दिवस आम्ही ते थांबणार आहे. आता मी 1:30 मी मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील अजून एक आज एकेकाळी राज्याचे विरोधी पक्ष नेते असणारे, एकेकाळी राज्याचे मंत्री असणारे, विरोधी पक्ष नेते, असे अनेक पद आमच्या पक्षाच्या गावामध्ये आता मागफोल केलं पाहिजे. आणि गावागावामध्ये या पदेचा उठाव लोकांमध्ये झालेला आहे. आदित्य आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही निवडून आले लोक आहोत, पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज वोट घ्यायची नाही, घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही. पुढच्या उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो, तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबाशी बोलणार, राहुलजींशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा मी ठरवलेला आहे. महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही, जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिषेकासारखा सोहळा करून करोडो रुपये अरबो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर. हे सरकार आपलं
आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतोय. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, पण इथं तरुण आत्महत्या करते आहेत. 673 शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागामध्ये आत्महत्या केल्या आणि राज्याभिषेकासारखा सोहळा शपथविधीचा या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही, जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो. आणि आत्ता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही. त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नंतर निर्णय करू अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे. महाराष्ट्र में जो विधानसभा के जो चुनाव हुए, चुनाव के बाद महाराष्ट्र में जो स्थिति बनी हुई है कि जनता को नहीं लग रहा कि सरकार हमारे वोटों से आई है, और इससे लोग जनभावना जो है जो मार्कंडवाड़ी में जो शुरू हुई वो पूरे महाराष्ट्र की भावना है. और एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.